चला मुलांनो, आज आपण बघूया परिसर अभ्यास दिवस 39वा इयत्ता 3री। यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, पाठ 22वा, आपल्या गरजा कोण पुरवतात। बघूया मग अपेक्षित काय आहे। परिसरातील विविध उद्योग, लहान मोठे उद्योग, बाजारपेठ, दवाखाना, बँक इत्यादी उद्योगातील लोकांची कार्य आपल्याला ओळखता येणे, ती लोक काय काम करतात। ओके, बघूया मग पहिल्यांदा काही बाबी आठवायचे आहेत। नंबर 1, बेकरीतून आपण काय आणतो, काय आणतो रे, पाव, किंवा आपल्याला त्याला ब्रेड म्हणता येईल, बरोबर। खारी हो ना। नंबर 2, आपल्या घरी दूध येते, ते कुठून येते, दूध डेअरी, दूध डेअरी। नंबर 3, शेतात काय काय पिकवले जाते, या आधी आपण पुष्कळ वेळा बघितलेलं आहे, अन्नधान्य पिकवले जाते, मग ती कोणती, ज्वारी, बाजरी, गहू, मूग, तांदूळ। फळे पिकवल्या जातात, भाजीपाला पिकवल्या जातो, हे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल। ओके, नेक्स्ट, इथे एक लिंक दिलेली आहे, या लिंकला क्लिक करायचं आणि बघायचं त्यामध्ये काय आहे ते। ओके, बघूया खालील चित्राचे निरीक्षण कर। कोण आहे, डॉक्टर, इथे दूध विकणारा, इथे कुंभार, हा कोण आहे, शेतकरी, हे कोण आहेत, शिक्षक, हो ना। बघू पुढे, हे सर्व आपण बघितलेलं आहे, कृती पत्रिका मला वाटते सायन्स विषयामध्ये। नंतर आहे विविध व्यवसाय, आपल्या गरजा आणि त्या कुठून पूर्ण होतात, हे आपल्याला बघायचं आहे आता। चला मग वळूया, आपल्या गरजा कोण पुरवतात, पाठ 22वा। चित्र पहा कोणाचं आहे, शिक्षिका, हा कोण आहे, शेतकरी, हे कोण आहेत, डॉक्टर, दूध विक्रेता किंवा दूध विकणारा आपण म्हणू त्याला, दूधवाला। इथे कुंभार काय करतो, मातीपासून माड बनवतोय, हा कोण आहे, दुकानदार, हा कोण आहे, कोंबड्या विकणारा, कोंबडी पालन व्यवसाय करतो ना तो, मग अंडी सुद्धा मिळतात त्याला, कोंबड्या सुद्धा तो विकतोय सोबत सोबत। चला, इथे प्रश्न विचारलेला आहे, तुमचे वडील काय काम करतात, काय काम करतात, कोणाचे वडील नोकरी करत असतील, कोणी मजुरी करत असणार, हो ना। मग तुमचे आजोबा कोणते काम करायचे, मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल, काही काही ठिकाणी काय असते, आता हा कुंभार किंवा हा दूध विकणारा, मग याला जर विचारलं का रे तुझे आजोबा काय करत होते, तर हा काय सांगेल, माझे आजोबा सुद्धा दूध विकत होते। म्हणजे त्याला दूध कसं विकायचं, दुधापासून कोणकोणते पदार्थ त्याला बनवता येईल, दूध, दही, ताक, लोणी, तूप, चक्का, चीज, हे सर्व गोष्टी तो घरच्या घरी बनवू शकतो आणि लोकांना विकू शकतो। म्हणजे त्याला प्रशिक्षण घ्यायचं काम पडलं काय नाही, तो त्याच्या आई बाबांकडून शिकला, कारण ते सुद्धा तेच काम करत होते, आजी आजोबांकडून शिकला, ते सुद्धा तेच काम करत होते। म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारलाय, तुमचे आजोबा कोणते काम करायचे। आता हे झाले वडील, आजोबा, आता तुम्ही, तुम्हाला काय व्हायला आवडेल, तुम्हाला काय व्हायला आवडेल, यापेक्षा वेगळं करायचं असेल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावं लागेल, वेळचे वेळी होमवर्क पूर्ण करावं लागेल। प्रत्येक ठिकाणी आता मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला काय व्हायचं आहे, मग उत्तर एकच असते, डॉक्टर, इंजिनियर, हो ना।
या ठिकाणी बघा, शिक्षिका आहेत, शेतकरी आहे, डॉक्टर आहे, दूध विक्रेता आहे, इथे दुकानदार दिसतोय, हा कुंभारकाम करतोय, इथे हा कोंबडी पालन करून त्याचा व्यवसाय करतोय, आणखी पुष्कळचे व्यवसाय आहेत, ते सुद्धा तुम्हाला करता येतील, ठीक आहे। परंतु पहिल्यांदा इथे तुम्हाला मोठेपणी काय व्हायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि मला सांगा ऑडिओ रूपाने, ओके। बघू मुलांनो, वरील चित्र पहा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। नंबर वन, यापैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिले असणार, बरोबर, त्यांची नावे सांगा। आताच मी तुम्हाला सर्वांची नावं सांगितली। यापैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आलेला आहे? दूधवाला आहे, कुंभारासोबत येतोय, डॉक्टर सोबत येतोय, शिक्षकांसोबत येतोय, किराणा दुकानदारासोबत येतोय, हो ना, सर्वांशी आपला संबंध आलेला आहे। तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात? दूधवाला, आम्हाला जर दूध लागलं तर आम्ही ते दूधवाल्याकडून घेतो, काही अन्नधान्य लागलं, इतर वस्तू लागल्या तर आम्ही त्या दुकानदाराकडून घेतो, भाजीपाला लागला तर तो भाजी विक्रेत्याकडून घेतोय, बरोबर आहे। आम्ही आजारी पडलो तर आम्ही डॉक्टरांकडे जातोय, आमची ती गरज डॉक्टर पूर्ण करतोय। आम्हाला शिकायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे तर मग आमची गरज शिक्षक पूर्ण करतात, आम्ही शाळेत जातोय, बरोबर, या प्रकारे तुम्हाला सांगता येईल। बघूया मग, हवा, पाणी, अन्न आणि निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत। हवा, पाणी, अन्न व निवारा, या ठिकाणी आपल्याला वस्त्र ऍड करता येईल। अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, वस्त्र म्हणजे काय रे? कपडे, हो ना, त्या माणसांच्याही गरजा आहेत। पण याशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत, जसे तुम्हाला कपडे लागतात, बरोबर आहे, मार्गदर्शन करण्यासाठी कोण लागतात? शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पडले तर कोण लागतात? डॉक्टर लागतात। आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात, त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात, त्यांच्या कामांना आपण काय म्हटलेलं आहे? व्यवसाय। हे आपण ऑलरेडी सायन्स या विषयामध्ये शिकलेलो आहोत, विविध व्यवसाय, विविध उद्योग, बरोबर आहे। आता आपल्याला बघायचं आहे, आपल्या गरजा बघितल्या आपण, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, ओके। नेक्स्ट आहे व्यवसायांचे प्रकार। व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत, त्यांचे प्रमुख चार भाग पडतात। आता ते भाग कोणते ते पुढच्या पानावर दिलेले आहे, इथे बघा, व्यवसायाचे चार भाग। पहिला भाग निसर्गावर आधारित आहे, म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय कोणते? शेती, मासेमारी, हे निसर्गावर आधारित आहे। नंबर दोन, उद्योग, म्हणजे कारखाने, मोटार तयार करणे, माठ तयार करणे, कापड तयार करणे, यांना आपण उद्योग म्हणायचं। नंबर तीन, व्यापार, मग आता ह्या कारखान्यामध्ये तयार झालेला माल कोण विकणार? व्यापारी लोक। मग यामध्ये कोण येणार? दुकानदार, शेती बाजार, मोठमोठ्या बाजारपेठा, बरोबर। नंबर चार, सेवा पुरवणे, बँक, शिक्षक, डॉक्टर, हे आपल्या गरजा पूर्ण करतात, सेवा देतात आपल्याला, मग आपण त्या मोबदल्यात त्यांना त्यांची फीस देतोय, बरोबर आहे। मग व्यवसायाचे चार प्रकार आहेत, ते कोणते? निसर्गावर आधारित, उद्योग, व्यापार, सेवा पुरवणे, ठीक आहे। पुढे जाऊ, शेतीचे महत्व। आपल्या देशात शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे, कारण शेती नसती तर आपल्याला अन्न मिळालं असतं का? नाही। आपल्या देशामध्ये जर शेती नसतीच तर काय झालं असतं? आपल्याला अन्न मिळालं नसतं, आपल्याला अन्नासाठी भटकावं लागलं असतं, फळे खावे लागली असती जंगलामध्ये जाऊन, कंदमुळे खावी लागली असती, हो ना, शिकार करावी लागली असती,
आदिमानवासारखी, परंतु शेतकरी शेतात काम करतो, अन्नधान्य पिकवतो, म्हणून आपल्याला एका ठिकाणी बसून अन्न सहजरित्या उपलब्ध होते, बरोबर। म्हणून आपल्या देशात शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे। शेतकरी शेतात काम करतो, त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते, बरोबर आहे की नाही। मग आता शेतकरी शेतामध्ये काय काय पिकवतो ते खाली दिलेलं आहे, बघा। आपल्या आहारात भाकरी, चपाती म्हणजे पोळी, भात, वरण, आमटी, भाजी, कोशिंबीर असे पदार्थ असतात, बरोबर आहे। मग हे पदार्थ पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात, हे तुम्हाला माहित आहे। भाकरी, मग भाकरी बनवण्यासाठी काय लागलं? ज्वारी। मग ज्वारी कुठून आली? आपण शेतकऱ्यांकडून घेतली। मग शेतकऱ्याकडे कुठून आली? शेतामध्ये त्यांनी पिकवली, बरोबर आहे। नेक्स्ट थर्ड पॉइंट, शेतात ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्य तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात। शेतामध्ये कोणकोणतं धान्य पिकवलं जाते हे या ठिकाणी दिलेलं आहे। ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्य तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात। आता कडधान्य कोणतं? तूर, मूग, मटकी यांना आपण कडधान्य म्हणतोय। हरभरा हे कडधान्य आहेत। नेक्स्ट, याशिवाय इतर आपल्या गरजा आहेत, याशिवाय आपल्या इतर गरजा सुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात। त्या कोणत्या? उदाहरणार्थ ऊसापासून साखर मिळते, कापसापासून कापड बनते, ते आपल्याला कपडे बनवण्यासाठी वापरता येते, बरोबर आहे। फळे, फुले आणि औषधी वनस्पतींची ही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते। फळांची शेती, फुलांची शेती, फुलांची सुद्धा शेती असते, औषधी वनस्पतींची सुद्धा शेती असते, ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते। पुढच्या भागात बघूया, शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेती करत असताना सोबतीलाच त्याचा कुठला व्यवसाय करता येतो, शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात। शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात। शेतात चारा तयार होतो, बरोबर आहे, म्हणजे गवत, त्यांचा उपयोग गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो। त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात। गाई, म्हशी, शेळ्या यांचा सुद्धा आपल्याला व्यवसाय शेती करत असतानाच करता येतो, कारण त्यांना खाण्यासाठी लागणारं गवत, अन्न हे शेतामध्ये सहजरित्या उपलब्ध असते, बरोबर। जनावरांपासून आपल्याला काय काय मिळते? दूध, मांस, कातडी इत्यादी मिळते, शेणखत सुद्धा मिळते। शेतात धान्य तयार होते, या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळता येतात। शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत, जॅम, जेली या गोष्टी तयार करता येतात। मग शेळी पालन, कोंबडी पालन, पशुपालन, फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात, त्यांना आपण शेतीपूरक व्यवसाय असं म्हणतोय। मग शेतीपूरक व्यवसाय कोणकोणते बघितले आपण? गाई, म्हशी, शेळ्या पाळणे, त्यानंतर कोंबड्या पाळणे, बरोबर। मग शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी दिलेले आहेत, बघा। आता शेळी पालन, कोंबडी पालन, पशुपालन, फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखतोय, ओके। नेक्स्ट आहे, गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात, म्हणजे आजोबा, वडील जे काम करत आले तेच काम काही वेळेस मुले सुद्धा सुरू ठेवतात। दूध विक्रीचा, माठ बनवण्याचा कुंभारकाम, तसं आता शिंपी काम, त्याचे वडील जर कपडे शिवत असतील
मग तोही बघता 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 तो पण शिकायला सुरुवात करतो आणि सहजरित्या शिकतो. त्याला बसून शिकवावं लागत नाही, तो निरीक्षणाने शिकतो आणि तो सुद्धा शिंपी काम सुरू करतोय. कुंभार सुद्धा त्याच प्रकारे, बरोबर. पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो. तुम्हाला ते काम करायचं नसेल तर तुम्ही तुम्हाला जो व्यवसाय करायला आवडतो तो व्यवसाय करू शकता. याचं स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये आहे. इथे बघा, माहीत आहे का तुम्हाला, हा आहे आदिमानव. मी तुम्हाला जो सांगितलं ना, आपण जर शेती केलीच नाही तर मग काय होणार, आपल्याला अन्नासाठी भटकंती करावी लागणार. हा बघा, शिकार करून अन्न मिळवून आणतो. बघा, त्याने ससा पकडलेला आहे शिकार करून, दिसते का त्याच्या हातामध्ये. फार पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती. माणूस अन्न मिळवण्यासाठी भटकत असे, त्याला शेती काय असते हे माहीत नव्हतं. मग तो जगण्यासाठी अन्न पाहिजे ना, मग ते अन्न मिळवण्यासाठी भटकत असे जंगलामध्ये, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो शिकार करायचा. अन्न मिळवण्यासाठी काय करायचा, शिकार करायचा, फळे कंदमुळे खायचा. जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कळली तेव्हा त्याला एकाच जागी बसून अन्न मिळू लागले. अन्नासाठी भटकण्याची गरज उरली नाही. म्हणजे माणसाला जेव्हा कळलं की आपल्याला शेती करण्याची पद्धत माहिती झालेली आहे, शेती कशी करायची हे त्याला समजलं, तेव्हा त्याला एका जागी अन्न मिळू लागले. अन्नासाठी भटकंती त्याची थांबली, त्याला मोकळा वेळ मिळू लागला. मग त्यातून विविध शोध लागले व विविध उद्योग निर्माण झाले. आधी त्याचा पूर्ण वेळ कशामध्ये जायचा, अन्न मिळवण्यासाठी. अन्न मिळवण्यासाठी त्याचा वेळ खर्च होत असे. मग आता शेती केल्यामुळं काय होत आहे की त्याला एका ठिकाणी अन्न मिळू लागले. आता मग त्याला खूप वेळ त्याच्याकडे राहत आहे, तर मग तो आता विविध उद्योग विविध शोध लावू लागला. आता बघा बरं, आज आपण कसे आहोत, आधी कसे होतो, है ना. नेक्स्ट, उद्योग. यामध्ये आपल्याला बघायचं आहे कुंभारकाम. उद्योगामध्ये कच्चा माल घेतात. कच्चा माल म्हणजे काय आणि पक्का माल म्हणजे काय तुम्हाला खाली समजावून सांगतो. त्यावर प्रक्रिया करतात, त्यातून नवीन पक्का माल तयार होतो. कुंभार मामा माठ तयार करतात, हा एक प्रकारचा उद्योग आहे. माठ तयार करताना ते काय काय करतात हे तुम्ही पाहिले आहे का, सोबतची चित्रे पहा बघा. नंबर वन, काय केलं त्यांनी, कुंभार मामा आधी चांगली माती मिळवतात. बघा, त्यांनी माती मिळवली, चांगले माठ चांगले बनावेत म्हणून मातीत इतर काही पदार्थ मिसळतात. मग त्यात पाणी मिसळून चिखल करतात, याला माती मळणे असे म्हणतात. याला माती मळणे असे म्हणतात. बघा, तो पायाने तो चिखल तुडवत आहे, माती मळवत आहे. मग त्या पुढचं, ही मळलेली माती चाकावर फिरवून त्यापासून माठ तयार करतात. ही मळलेली माती मग तो गोळा करतो या प्रकारे. मग त्यामधली थोडी माती घेतो, इथे ठेवतो, चाक फिरवतो, त्याला जसा आकार द्यायचा आहे मातीला त्याप्रमाणे तो हात फिरवतो त्या मातीच्या गोळ्यावरून बरोबर. हळूहळू हळूहळू मग माठ बनवतोय. मग बनलेले माठ काय करतो, कच्चे माठ भाजून पक्के केले जातात. मग शेवटी तयार होते आपला पाणी प्यायचा माठ. याचा उपयोग आपण उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी करतोय, हो ना. मग या प्रोसेस तुम्हाला लिहून घ्यावे लागतील, किंवा मग याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओ बघता बघता, ठीक आहे. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला या ठिकाणी, कुंभार मामा माठ कसे तयार करतात, मग तुम्हाला काय करावं लागेल. नंबर वन, कुंभार मामा आधी माती मिळवतात. नंबर टू, नंबर थ्री, नंबर फोर, नंबर फाईव्ह अँड देन लास्ट नंबर सिक्स. ओके,
नेक्स्ट, माड बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल आहे माती। मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी कच्चा माल आणि पक्का माल म्हणजे काय तुम्हाला समजून सांगतो। माती, पक्का माल आहे माठ, म्हणजे त्याला जर माठ तयार करायचा आहे तर त्याला आधी कच्चा माल काय मिळवावा लागेल, माती। माती मिळवावी लागेल, आणावी लागेल, गोळा करावी लागेल चांगली माती, हो ना। मग त्या मिळवलेल्या मातीपासून तो काय बनवणार आहे, माठ। म्हणजे कच्चा माल झाला माती आणि पक्का माल झाला माठ। जसं आपण आता घरी साखर आणतोय विकत, साखरेपासून चहा, सरबत, वेगवेगळ्या वस्तू बनवतोय, मग साखर काय झाला, पक्का माल। मग साखर कशापासून बनवली, ऊसापासून। मग ऊस काय झाला, कच्चा माल। म्हणजे साखर कारखाना जो असतो त्या साखर कारखान्याच्या मालकाला काय करायचं आहे की खूप सारा ऊस त्याला गोळा करावा लागेल साखर बनवायची असेल तर। मग तो शेतकऱ्यांकडून ऊस गोळा करेल आणि त्या मिळवलेल्या ऊसापासून मग तो काय बनवेल, साखर बनवेल। म्हणजे साखर झाला पक्का माल आणि ऊस झालाय कच्चा माल। अंडरस्टूड? नेक्स्ट, माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले ती आहे प्रक्रिया। ही प्रक्रिया म्हणजेच काय, उद्योग। कळलं? कुंभार मामा जसा माठ तयार करतात त्याचप्रमाणे लाकूड, बांबू, फूल इत्यादींपासून काही वस्तू तयार केल्या जातात। ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात त्यांना हस्तोद्योग किंवा कुटीरोद्योग म्हणतात। जसं आता बांबूपासून टोपल्या बनवणे, शोभेच्या वस्तू बनवणे, फुलापासून वेगवेगळे हार बनवणे, हो ना, लाकडापासून खुर्ची, अलमारी, दरवाजे, खिडक्या बनवणे, मग हे कोणते उद्योग झाले, हस्तोद्योग। नेक्स्ट, काही कारखाने मोठे असतात, तेथे अनेक लोक यंत्राच्या सहाय्याने काम करतात। तुमच्या शाळेची बस, सायकल, वही पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यामध्ये बनवल्या जातात। तुमच्या बाबांची गाडी, तुमची खेळण्याची सायकल, तुमची जे ज्यामधून तुम्ही अभ्यास करता वह्या पुस्तकं, त्यांचे कागद हे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये बनवल्या जातात। तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत। सोबत दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरील कृती पूर्ण करा। मग या ठिकाणी आपण काय बघितलं, काय बघितलं, कच्चा माल आणि पक्का माल, कुंभार मामा माठ कसा तयार करतो हे बघितलं, बरोबर। या पेजवर काय बघितलं, व्यवसायाचे चार प्रकार बघितले, शेती पूरक व्यवसाय बघितले, शेतीमध्ये काय काय पिकवल्या जाते ते बघितलं, आणि हा जो आधीचा मानव होता, आदी मानव, तो कसा अन्न मिळवायचा हे बघितलं। ओके, या आपल्या सेतू अभ्यासाकडे। इथे बघा, आता विविध व्यवसायाची माहिती मिळाली। हो सर, मिळाली। आपल्या गरजा समजल्या, समजल्या, अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी। अच्छा, आपल्या गरजा कुठून पूर्ण होतात ते समजले? हो, ते पण समजले। ओके, आता मग इथे सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे की मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल। इथे लिहा तुमची आवड, तुम्हाला काय बनायचं आहे, मग जे बनायचं आहे त्याप्रमाणे मग तुम्ही कामाला लागा। नेक्स्ट आहे, जरा डोके चालवा, आपल्या देशात शेती केलीच नाही तर काय होईल, याचं सुद्धा मी उत्तर तुम्हाला सांगितलं। आपल्या देशात शेती केलीच नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही। अन्न मिळण्यासाठी आपल्याला भटकावे लागेल, शिकार करावी लागेल, फळे कंदमुळे खावी लागणार, हो ना। व्यवसायाचे प्रकार सांग, चार प्रकार सांगितले मी तुम्हाला।
इथे व्यवसायाचे प्रकार हे चार प्रकार लिहून टाकायचे. ओके, या कंसामधलं नाही लिहिलं तरी चालेल. नंबर एक, निसर्गावर आधारित व्यवसाय. नंबर दोन, उद्योग. नंबर तीन, व्यापार. नंतर सेवा पुरवणे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर लिहून टाकायचं. नंतर आहे सजीवांच्या गरजा कोणत्या ते सांग. सजीवांच्या गरजा किती पाहिल्या आपण? चार. इथे बघा, हवा, पाणी, अन्न व निवारा. या ठिकाणी मी तुम्हाला वस्त्र लिहायला सांगितलं होतं, इथे लिहितोय वस्त्र म्हणजे कपडे. सजीवांच्या गरजा, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा. प्रत्येक शब्द लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. थर्ड क्वेश्चन, कुंभार कोणता व्यवसाय करतो ते सांग. कुंभार कोणता व्यवसाय करतो? कुंभार मातीपासून माठ बनवतोय. सोपं आहे, ठीक. ठीक आहे, मग दिलेल्या प्रश्नांची किती प्रश्न आहेत? हा एक प्रश्न आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. इथे झाले पाच प्रश्न. त्यानंतर वर आहेत, इथे तीन प्रश्न आहेत. पाच आणि तीन आठ. आठ प्रश्नांची उत्तरं एकरेकीच्या वहीत लिहा आणि ती आपल्या ग्रुपला शेअर करा. ठीक आहे, चला मग थांबूया.